दोनों जवानी के मस्ती में धुन, ना तेरा कसूर है ना मेरा कसूर, ना इसने सिग्नल देखा ना उसने सिग्नल देखा, हाजी दंग हो गया रब्बा रब्बा, हाजी दंग हो गया रब्बा रब्बा। अरे इथंच मला इंटरव्ह्यू यायचा आहे पण कोण आलं नाही अजून। अरे कौन कहता है पेट्रोल महंगा है, कौन कहता है पेट्रोल महंगा है, इससे महंगा तो मेरे महबूब का लहंगा है। बुरी नजर वाले तेरा मुंह काला, हम दो हमारे दो, ए बक्तोस काय मुझका कर, कोण आहे तो ना। अरे साहेब ते काय डॉक्टर याचा इंटरव्ह्यू आहे ना टॅक्सी ड्रायव्हरचा, त्याच्यासाठी आलो आहे। साहेब मी साहेब, अरे थँक्यू थँक्यू थँक्यू, मीच घेणार आहे। हा घ्या ना साहेब। आता ड्रायव्हरच्या संबंधासाठी तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला उत्तर द्यायचे आहे। अरे साहेब तयारी आलो, मी लायसन पण आणलंय, प्रश्न पण कठीण असणार आहे। हा हा साहेब घ्या ना। हा पहिला प्रश्न, ओसामावती लादेनच्या पहिल्या पाचव्या बायकोचं नाव काय? येते ना तुम्हाला साहेब, यायचं येत साहेब, सगळं यायला पाहिजे माणसाला, सगळं येत आहे। मिस बी, नाही थांबा थांबा थांबा, ओसा ओसा तिरे, नाही येत 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 येत, तेरे बिन तेरे बिन तेरे, साहेब परफेक्ट उत्तर आहे, लॉक करा। त्या नावाचा पिक्चर पण आला आहे, तेरे बिन लादेन। तेरे चुकलं उत्तर तुमचं। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, हा विचारा, आईन्स्टाईनने कोणाचा शोध लावला? परत सांगा परत परत, आईन्स्टाईनने कोणाचा शोध लावला? माझा। हा माझा कसं काय हे कसं आहे, आईनं ताईचा शोध लावला, आईन ताईनं मग माझा शोध लावला। हे कसं आहे, मी लहान होतो ना लपून बसायचो, आई ताई मला शोधायला यायच्या, अशा प्रकारे आईन ताईनं माझा शोध लावला। अजून तुमचं उत्तर चुकलं आहे पण। आता अतिमत्वाचा प्रश्न, अच्छा म्हणजे आधीचे फालतू होते तसं नाही, या प्रश्नावर तुमचं सिलेक्शन अवलंबर आहे, एवढा महत्वाचा आहे, विचार करा। एक लिटर पेट्रोल मध्ये गाडी 10 किलोमीटर धावते, 3 जाते साहेब, 3 हो आमची धावते, सॉरी साहेब, तर हरित कोट्यातून निघालेली यान 10 लिटर पेट्रोल मध्ये चंद्रापासून किती अंतरावर पर्यंत थांबेल? परत परत सांगा का परत, ठीक आहे का प्रश्न, श्रीहरी कोट्यातून निघालेली यान 10 लिटर पेट्रोल मध्ये चंद्रापासून किती अंतरावर थांबेल? साहेब ते चंद्रा कुठे उभे ते यावर अवलंबून आहे, नाहीतर तिथून परत 10 किलोमीटर मागे यावं लागेल, आणि श्रीहर तिथं पोहोचलाच नाही म्हणजे बोंब झाली, म्हणजे चंद्रा जाग्यावरच। माझं एवढंच म्हणणं आहे की या श्रीहर या चंद्रेच्या नादी लागू नये, माझं एवढंच सांगणं आहे की चंद्रा वाईट आहे, आपण आपलं भरलं आपलं घर भरलं। हे पण तुमचं उत्तर चुकलेलं आहे। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, हा साहेब विचारा प्रश्न, मी ऐकून म्हणजे लक्ष देऊ नये का, उभयन्वी अवयव म्हणजे काय? हा पाय बोट हात, हाताची बोट, आपण ज्याच्यावर उभं आहे ते उभयन्वी आणि वय 30 ना, आपण ज्याच्यावर उभं आहे ते ते उभयान्वी आणि वय 30 ना साहेब आपला। हो हे पण तुमचं उत्तर चुकलं आहे। आता पुढचा प्रश्न लास्टचा, पडगवलीकर पुस्तकाचे लेखक कोण? पडगवली पडगवली लेखकाचे पुस्तक ना, हा येत आहे ना, येत आहे साहेब, मिलिंद पडगवलीकर, नाही थांबा थांबा थांबा, शम्मा पडगवलीकर, नाही थांबा थांबा, अरुण पडगवलीकर, एक तरी असणार आहे त्याचा साहेब, एक तरी असणार। तुम्हाला मी प्रश्न विचारलाय, प्रश्नांचे ऑप्शन साठी तुम्हाला प्रश्न विचारलेला नाहीये, मी ऑप्शन देत आहे, मला हे पण तुमचं उत्तर चुकलेलं आहे। काय साहेब नुसतं सर्व चुकलेलं चुकलेलं आहे,
तुम्ही ड्रायव्हरचा इंटरव्ह्यू घेताय ना, कशा इंटरव्ह्यू घेताय, कशासाठी बोलवलाय मला इथं? ड्रायव्हरच्या इंटरव्ह्यूसाठी ना, पैसे भेटणं विचारा ना, गाडी तडात बंद पडली तर काय करावी लागेल? ते त्याला क्लच आणि ऍक्सिलरेटर चालू करायची आणि नाही झाली आणि तडात समजा ब्रेक फेल झाला, ब्रेक फेल झाला तर काय करायचं? तर काय करायचं, असे गिअर धडा धडा कमी करायचे आणि तेव्हा ती गाडी कंट्रोल होती आणि नाळेच झाली, एखादं झाड बघायचं साईडला तेच जिपतो, त्याच्याने काय होतं प्रवाशांचा जीव तरी वाचतो. खरा ड्रायव्हर तो असतो की आपल्या प्रवाशांना त्याच्या घरापर्यंत पोहोचवतो. पुन्हा तुम्ही बसवला इथं, कुणी तुम्ही हे प्रश्न काढले? हे प्रश्न आमच्या तज्ज्ञांनी सेट केले. तज्ज्ञांनी काढलेत ना, त्यांना माझ्या टेम्पो वरायला पाठवा, त्याला नेतो कशी ती गाडी सोडतो पावसामधून एकदा खाली, समजेल कसे प्रश्न काढायचे ते. धन्यवाद.